2024 ला उद्धव ठाकरे गट पुन्हा सत्य देणार एकनाथ शिंदे बसणार सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात घमसान होणार आहे असं चित्र दिसत आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांचे एकसष्टी तर माजी खासदार भाऊसाहेब वाक्सोरे यांनी आपल्या पंचाहत्तरित अभिचिंतन कार्यक्रमातून केलेल्या शक्ती प्रदर्शनानंतर तशा चर्चा जोर वाढला आहे खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेल्या तेहतीस वर्षात राजकारणात एकदाही वाढदिवस साजरा केला नाही परंतु यंदा एकसष्टी जोरात केली खासदार लोखंडे यांनी साजरा केलेल्या वाढदिवसामागे पुढच्या लोकसभा निवडणुकीचे गणित हे उघड आणि गुपित खासदार लोखंडे यांना यंदा हॅट्रिक करायची तयारी सुरू केली आहे यासाठी खासदार लोखंडे यांनी एकसष्टी निमित्त शिर्डी लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचं बोललं जातं विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचं देखील सांगितलं जातं परंतु कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे तसेच मंत्री राधाकृष्ण माजी आमदार शिवाजी कर्डिले दे यांनी देखील हजेरी लावली निळवंडे कालव्याचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार लोखंडे यांनी जोरदार संघर्ष केला तशीच स्थानिकांची देखील त्यांना साथ मिळाली पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या या संघर्षाला अधिक बळ मिळाले आणि त्यांना यश देखील आले खासदार सदाशिव लोखंडे हे तसे राजकीय नशीब घेऊन आलेले मोदी लढा असताना ते सतरा दिवसात खासदार झाले ते दोन टर्म खासदार झाले दोन हजार एकोणीसच्या लढाईत मंत्री राधाकृष्ण विखे यांचं त्यांना बळ मिळालं परिणामी विजय निश्चित झाला खासदार लोखंडे यांना एकसष्टी कार्यक्रमात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे यांनी लोखंडे यांची हॅट्रिक संधी देऊ असं म्हणत आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवत आहे नक्की सांगा सदाशिव लोखंडे आपल्या खासदारकीची हॅट्रिक करणार का याबद्दल कमेंट करून नक्की सांगा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेगट विजयी होणार की शिंदे का त्याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा थोडा रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका